उडदाची आमटी तयार झालेली आहे आणि आपण एका विशिष्ट पद्धतीने त्याला ठीक करी म्हणजेच लसणाची फोडणी देतोय. वा अशीच जर तुम्हाला शिकायची असेल तर आमच्या सोबत राहा. यासाठी सुरुवातीला तुम्हाला घ्यायची आहे 115 ग्रॅम उडीद डाळ. ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या एकदा किंवा दोनदा. त्यानंतर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घ्या आणि ही धुवून घेतलेली डाळ त्यामध्ये मिक्स करा. गॅस चालू करा. डाळ मिक्स केली की कुकरला झाकण लावून द्या. थोडीसे हलवून घ्या आणि झाकण लावल्यावर या कुकरच्या आपल्याला कमीत कमी 3 शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे आपली उडदाची डाळ शिजून निघेल. आपण कुकर बाजूला ठेवलेला आहे. आता याच्यासाठी लागणारं साहित्य मिरच्या 10 नग ते 15 नग, कोथिंबीर, थोडंसं त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि जिरे टाकायचे आहेत 5 ग्रॅम. आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. इकडे गॅस मध्यम ठेवा आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत लसूण एका छोट्या खलबत्त्यामध्ये घेऊन अर्धवट बारीक करा. पूर्ण बारीक लसूण करायचं नाही आपल्याला, कारण आपण एका वेगळ्या पद्धतीची फोडणी आज देणार आहोत ज्याला सातारी भाषेमध्ये ठिकरी म्हणतात. या पद्धतीने खूप छान आमटी तयार होते. आपल्या या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ चांगली शिजून निघालेली आहे. आता आपण ही डाळ थोडीशी बाजूला काढून घेणार आहोत आणि पुढची रेसिपी किती सुंदर आहे व्यवस्थित बघा. खतरनाक. गॅस चालू केलेला आहे. ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला आमटी बनवायची आहे ते ठेवा, गरम करा. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्या. अशा पद्धतीची आमटी तुम्ही यापूर्वी बहुतेक खाल्ली नसणार आहे, तर ही आमटी खूप 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 टेस्टी लागते. तुम्ही एकदा ट्राय कराल तर स्वतः खाल, इतरांना द्याल आणि हा व्हिडिओ तर नक्की शेअर कराल. या दरम्यान दुसरा गॅस चालू करा आणि तुमची जी पळी असते हलविण्याची ती गरम करायला ठेवायची आहे. पळी पूर्ण गरम झाली पाहिजे, पूर्ण लाल 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 व्हायला पाहिजे. आणि मग इकडे तेलामध्ये तुम्ही जो बारीक वाटून घेतलेला मसाला होता, ओली मिरची, जिरे, कोथिंबीर, तो इकडे टाकून घ्यायचा आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे हलवत असताना गॅस किती कमी करायचा, किती जास्त करायची या गोष्टी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहेत. त्या पद्धतीने तुम्ही करा. व्यवस्थित हलवून घेतल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद टाका. ही तुम्ही तुमच्या प्रमाणाने कमी किंवा जास्त करू शकता. आणि हळद टाकल्यावर पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता अगदी थोड्याच वेळात मस्तपैकी लसणाच्या फोडणीची उडदाची आमटी तुम्ही पाहणार आहात आणि त्याची टेस्टसुद्धा आपण घेणार आहोत. आता हे गरम झाल्यावर त्यामध्ये कुकरमधली सगळी डाळ आणि त्याच्यातलं पाणी ओतून टाका. पाणी बाहेर टाकायचं नाही आहे, डाळीमध्येच टाकायचं आहे आमटीमध्ये. आणि त्यानंतर दुसरं पाणी थोडंसं कुकरमध्ये टाका म्हणजे कुकरमध्ये राहिलेली डाळ पुन्हा आपल्याला इकडे घेता येईल. थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं आहे. आता कुकरमधली डाळ संपलेली आहे आणि हे मिश्रण थोडंसं हलवून घ्या आणि याला उकळी येऊ द्या. उकळी येईपर्यंत आपली पळी तिकडे गरम झालेली असणार आहे. ती एकदम लाल व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपण एक खतरनाक अगदी वेगळा असा जो तडका आहे तो देणार आहोत. याला तडका म्हणा, लसणाची फोडणी म्हणा, आम्ही ठिकरी म्हणतो. आता थोडीस तयारीत राहा. पळी गरम झाली असेल तर तिला मागच्या बाजूने ओल्या फाडक्याने पकडा
थोडासा नवीन प्रकार आहे, घाबरू नका। पळीमध्ये लसूण जो आपण अर्धवट चेतलेला आहे तो टाका आणि एक पळी तेल आपल्या लसणावर ओतायचं आहे, छोटी पळी। त्यावेळेला थोडासा धूर होईल, अजिबात घाबरू नका आणि पटकन ही पळी आमटीमध्ये सोडून द्या। आमटी एकदम उकळायला लागेल तरीही घाबरू नका आणि एक चांगला वास यायला सुरुवात होईल। मस्त मध्ये ही आमटी तयार झालेली आहे। स्वतः खा, इतरांना पण सांगा आणि प्लीज व्हिडिओ लाईक अँड शेअर करा।